आकाशवाणी मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत मन की बात माझ्या प्रिय देशवासियांनो गेल्या काही दिवसात चित्ता या विषयानं आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे चित्त्यांबद्दल बोलू इच्छणारे अनेक संदेश मला मिळाले आहेत उत्तर प्रदेशमधले अरुण कुमार गुप्ताजी तेलंगणामधले के एन रामचंद्र रघुरामजी गुजरातमधले राजनजी दिल्लीचे सुब्रतजी अशा अनेकांनी मला संदेश पाठवले आहेत चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे एकशे तीस कोटी भारतीय खुश आहेत त्यांना अभिमान वाटतो आहे आणि हेच भारताचं निसर्गप्रेम आहे या संदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की मोदीजी आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार मित्र हो एक कृती दल तयार केलेलं आहे हे कृती दल चित्त्यांवर लक्ष ठेवणार असून ते इथल्या वातावरणात किती सहज रुळतात हे पाहणार आहे आणि त्यानुसार काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते बघता येतील पण तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना काही कामं सोपवतो आहे त्यासाठी माय गव मंचावर एक स्पर्धा आयोजित केली जाईल या स्पर्धेचा एक भाग म्हणून लोकांनी काही गोष्टी शेअर कराव्यात असं आवाहन मी करतो चित्त्यांसाठी आपण जी मोहीम राबवतो आहोत त्या मोहिमेला काय नाव देता येईल या सर्व चित्त्यांना कोणत्या नावानं हाक मारता येईल त्यांचं नामकरण करण्याचा विचारही आपण करू शकतो पारंपरिक पद्धतीनं आपण त्यांचं नामकरण करू शकलो तर ते अधिक उत्तम कारण आपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी परंपरेशी आणि वारशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला स्वाभाविकपणे आकर्षित करते इतकंच नाही तर माणसानं प्राण्यांशी कसं वागावं हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्येही प्राणी मात्रांना आदरानं वागवण्यावर भर देण्यात आला आहे तुम्ही या स्पर्धेत जरूर सहभागी व्हावं असं मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो कोणी सांगावं कदाचित बक्षीस म्हणून चित्ता बघायची पहिली संधी तुम्हालाच मिळेल माझ्या प्रिय देशवासियांनो आज पंचवीस सप्टेंबर रोजी महान मानवतावादी विचारवंत आणि देशाचे महान सुपुत्र दीनदयाल उपाध्यायजी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो कोणत्याही देशातील तरुणांना आपल्या स्वत्वाचा आणि वारशाचा अभिमान वाटू लागतो तसतसं त्यांना आदिम कल्पना आणि तत्त्वज्ञानाचं आकर्षण वाटू लागतं दीनदयालजींनी आपल्या आयुष्यात जगातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या होत्या हे त्यांच्या विचारांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होय अनेक वैचारिक संघर्षांचे ते साक्षीदार होते त्यामुळेच त्यांनी एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाची संकल्पना देशासमोर ठेवली जी पूर्णपणे भारतीय होती दीनदयाळजींची एकात्म मानवदर्शन ही एक अशी संकल्पना आहे जी विचारसरणीच्या नावाखालील संघर्ष आणि पूर्वग्रहांपासून आपल्याला मुक्त करते अवघ्या मानवजातीला समान मानणारं भारतीय तत्त्वज्ञान त्यांनी पुन्हा एकदा जगासमोर आणलं आत्मवत सर्व भूतेशू अर्थात आपण सर्व जीवांना आपल्यासारखं मानलं पाहिजे आपल्यासारखंच वागवलं पाहिजे असं आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे आधुनिक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून भारतीय तत्त्वज्ञान जगाला कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतं हे दीनदयाजींनी आपल्याला शिकवलं स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देशामध्ये एक प्रकारची न्यूनगंडाची भावना होती त्यातून मुक्त करून त्यांनी आपली स्वतःची बौद्धिक जाणीव जागृत केली आपली संस्कृती आणि अस्मिता आपण अभिव्यक्त करू शकू तेव्हाच आपलं स्वातंत्र्य सार्थ ठरू शकतं असं ते म्हणत आणि या कल्पनेच्या बळावर त्यांनी देशाच्या विकासाचा दृष्टिकोन निर्माण केला देशाच्या तळागाळातील व्यक्तीच्या परिस्थितीवरून देशाच्या प्रगतीचं मोजमाप करता येतं असं दीनदयाळ उपाध्यायजी म्हणायचे स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण त्यांचे विचार जास्तीत जास्त समजून घेतले आणि त्यापासून शिकवण घेत राहिलो तर आपल्याला सर्वांनाच देशाला पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळत राहील माझ्या प्रिय देशवासियांनो आजपासून तीन दिवसांनंतर म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवातला एक विशेष दिवस येतो आहे या दिवशी आपण भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दीर्घकाळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती या निर्णयाबद्दल मी चंदीगड पंजाब हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचं अभिनंदन करतो मित्र हो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या आदर्शांना अनुसरून त्यांच्या स्वप्नांमधला भारत आपण घडवूया हीच त्यांना सार्थ श्रद्धांजली ठरेल हुतात्म्यांची स्मारकं त्यांची नावं दिलेली स्थानं आणि संस्थांची नावं आपल्याला कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरणा देतात काही दिवसांपूर्वीच कर्तव्यपथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून देशानं असाच एक प्रयत्न केला आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देणं हे या दिशेनं उचललेलं आणखी एक पाऊल आहे अमृत महोत्सवात स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित विशेष प्रसंग आपण साजरे करतो त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणानं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करून पाहावं असं मला वाटतं माझ्या प्रिय देशवासियांनो खरं तर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचं आणखी एक कारण तुमच्याकडे आहे काय ते ठाऊक आहे का मी फक्त दोन शब्द उच्चारतो पण मला माहिती आहे की ते ऐकल्यावर तुमचा उत्साह चार पटींनी वाढेल हे दोन शब्द आहेत सर्जिकल स्ट्राईक वाढला ना उत्साह आपल्या देशात सुरू असलेल्या अमृत महोत्सवाची मोहीम आपण उत्साहात साजरी करूया आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेऊया माझ्या प्रिय देशवासियांनो असं म्हणतात की आयुष्यातल्या संघर्षातून ताऊन सुलाखून बाहेर पडलेल्या व्यक्तीसमोर कोणतंही संकट टिकत नाही आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक सहकार्यांना बघतो जे शारीरिक त्रुटींमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहेत असे अनेक लोक आहेत ज्यांना ऐकू येत नाही किंवा ते बोलू शकत नाहीत अशा सहकार्यांसाठी सांकेतिक भाषा हा सर्वात मोठा आधार आहे मात्र भारतात वर्षानुवर्ष सांकेतिक भाषेसाठी कोणतेही हावभाव निर्धारित नव्हते कोणतीही मानकं नव्हती आणि या अडचणींवर मात करण्यासाठी दोन हजार पंधरा साली भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली या संस्थेनं आत्तापर्यंत दहा हजार शब्द आणि हावभाव यांचा शब्दकोश तयार केला आहे याचा मला मनापासून आनंद वाटतो दोनच दिवसांपूर्वी म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिनानिमित्त अनेक शालेय अभ्यासक्रम सांकेतिक भाषेत सुरू करण्यात आले आहेत मानकांनुसार सांकेतिक भाषेचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील बराच भर देण्यात आलेला आहे सांकेतिक भाषेचा जो शब्दकोश तयार करण्यात आलेला आहे त्याचे व्हिडिओ तयार करून त्याचा सातत्यानं प्रसार केला जातो आहे अनेक लोकांनी अनेक संस्थांनी यूट्यूबवर भारतीय सांकेतिक भाषेत आपल्या वाहिन्या सुरू केल्या आहेत म्हणजेच सात आठ वर्षांपूर्वी सांकेतिक भाषेबद्दल देशात जी मोहीम सुरू झाली होती त्याचा लाभ आता माझ्या लक्षावधी दिव्यांग बंधू भगिनींना मिळतो आहे हरियाणाच्या रहिवासी असलेल्या पूजाजींनी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आनंद व्यक्त केला आहे यापूर्वी त्यांना आपल्या मुलांशी संवाद साधता येत नव्हता दोन हजार अठरामध्ये त्यांनी सांकेतिक भाषेचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मायलेकांचं जगणं सोपं झालं पूजाजींच्या मुलानंही सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आपल्या शाळेत कथाकथन स्पर्धेत त्यांनी बक्षीसही जिंकून दाखवली टिंकाजी यांची सहा वर्षांची मुलगी आहे तिला ऐकू येत नाही टिंकाजींनी आपल्या मुलीला सांकेतिक भाषेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पाठवलं पण त्यांना स्वतःला सांकेतिक भाषा येत नव्हती त्यामुळे त्यांना आपल्या मुलीशी संवाद साधता येत नव्हता पण आता टिंकाजींनीसुद्धा सांकेतिक भाषेचं प्रशिक्षण घेतलं आणि आता या मायलेकीसुद्धा एकमेकींशी भरपूर गप्पा मारतात केरळमधल्या मंजूजी यांना देखील या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला मंजूजींना जन्मापासून ऐकू येत नाही इतकंच नाही तर त्यांच्या आईवडिलांचीही हीच परिस्थिती होती अशात सांकेतिक भाषा हे संपूर्ण कुटुंबासाठी संवादाचं साधन बनलं आता तर मंजूजींनी सांकेतिक भाषेच्या शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला आहे मित्र हो भारतीय सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता वाढली पाहिजे म्हणून सुद्धा मी मन की बात कार्यक्रमात याबद्दल चर्चा करतोय या माध्यमातून आपण आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांची जास्तीत जास्त मदत करू शकू बंधू आणि भगिनींनो काही दिवसांपूर्वी मला ब्रेल लिपीतील हेमकोशाची परत मिळाली हेमकोश हा आसामी भाषेतला सर्वात जुना शब्दकोश तो एकोणीसाव्या शतकात तयार करण्यात आला होता सुप्रसिद्ध भाषातज्ञ हेमचंद्र बरुआजी यांनी त्याचं संपादन केलं होतं हेमकोशाची ब्रेल आवृत्ती सुमारे दहा हजार पृष्ठांची आहे आणि ती पंधरापेक्षा जास्त खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे यातील एक लाखापेक्षा जास्त शब्दांचं भाषांतर आपल्याला करावं लागेल या संवेदनशील प्रयत्नाचं मी मनापासून कौतुक करतो असे सर्व प्रयत्न दिव्यांग सहकाऱ्यांचं कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी मोठा हातभार लावतात पॅरा स्पोर्ट्स क्षेत्रात देखील भारताच्या यशाचा ध्वज उत्तुंग फडकतो आहे अनेक स्पर्धांमध्ये आपण सर्वच या यशाचे साक्षीदार ठरतो आहोत आज तळागाळातील दिव्यांगांना फिटनेस कल्चर अर्थात तंदुरुस्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता अनेक जण पुढे येत आहेत यामुळे दिव्यांगांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे माझ्या प्रिय देशवासियांनो मी काही दिवसांपूर्वी सुरतमधील अन्वीला भेटलो या भेटीबद्दल मला मन की बातच्या सर्व श्रोत्यांना नक्कीच सांगायला आवडेल कारण अन्वी आणि अन्वी अन्वीचा योग यांच्यासोबत झालेली माझी भेट खूपच संस्मरणीय होती मित्र हो अन्वी जन्मतः डाऊन सिंड्रोमची रुग्ण आहे आणि लहानपणापासूनच ती हृदयरोगाचाही सामना करत आहे ती केवळ तीन महिन्यांची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती इतकी सगळी संकटं सुद्धा अन्वी आणि तिच्या आईबाबांनी कधीच हार मानली नाही अन्वीच्या आई वडिलांनी डाऊन सिंड्रोमबाबत सर्व माहिती गोळा केली आणि अन्वीला अधिकाधिक अधिक आत्मनिर्भर करण्याचा निश्चय केला त्यांनी अन्वीला पाण्याचा ग्लास कसा उचलायचा बुटांची नाडी म्हणजे लेस कशी बांधायची कपड्यांची बटणं कशी लावायची अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली कोणती वस्तू कुठे ठेवली आहे चांगल्या सवयी कोणत्या या सर्व गोष्टी त्यांनी तिला खूप धीरानं शिकवल्या अन्वीनं या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी दाखवलेली इच्छाशक्ती आपलं कौशल्य या सगळ्यामुळे तिच्या आईवडिलांना देखील खूप बळ मिळालं आणि मग त्यांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं अन्वी आपल्या दोन पायांवर देखील व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तिच्या आईवडिलांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं पहिल्यांदा जेव्हा ती योग शिक्षकाकडे गेली तेव्हा ते खूपच संभ्रमात होते की ही चिमुरडी योग करू शकेल की नाही परंतु त्या शिक्षकांना अंदाज नव्हता की है। आई सोबत है। अन्वी किती जिद्दी आहे तिनं आपल्या आईसोबत योग अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तर ती योग निपुण झाली आहे अन्वी देशभरात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते आणि पदकही जिंकते योगानं अन्वीला नवीन आयुष्य प्रदान केलं आहे अन्वीनं योग आत्मसात करून आयुष्यच आत्मसात केलं आहे योगामुळे अन्वीच्या आयुष्यात अद्भुत बदल बघायला मिळाले आहेत असं अन्वीच्या आईवडिलांनी मला सांगितलं आता तिचा आत्मविश्वास खूपच वृद्धिंगत झाला आहे योगामुळे अन्वीच्या शारीरिक आरोग्यातसुद्धा सुधारणा झाली आहे आणि आता तिला खूपच कमी औषधं घ्यावी लागतात योगामुळे अन्वीला झालेल्या ला लाभांचा देशप्रदेशातील मन की बातच्या श्रोत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे अन्वी हे एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं ज्यांना योगाच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचं अध्ययन करावं आणि योगाचं सामर्थ्य जगासमोर आणावं असं कोणतंही संशोधन जगभरातील डाऊन सिंड्रोमनं पीडित मुलांसाठी खूपच फायदेशीर ठरेल शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे हे आता सर्व जगानं मान्य केलं आहे विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडीत समस्या सोडवण्यात योगाची खूपच मदत होते योगाची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघानं एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचं सा निश्चित केलं आणि आता संयुक्त राष्ट्रसंघानं भारताच्या अजून एका प्रयत्नाला अधोरेखित करून त्याला सन्मानित केलं आहे आणि तो प्रयत्न आहे भारतातील उच्च रक्तदाब नियंत्रण उपक्रम या उपक्रमाअंतर्गत रक्तदाब पीडित रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात या उपक्रमानं जा प्रकारे आंतरराष्ट्रीय संस्थांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलेलं आहे ते खरोखर अभूतपूर्व आहे ज्या लोकांवर उपचार करण्यात आले त्यापैकी जवळपास अर्ध्या लोकांचा रक्तदाब आता नियंत्रणात आहे ही आपल्यासाठी उत्साहवर्धक बाब आहे आपल्या अथक प्रयत्नांनीच हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो मानवी आयुष्याचा जीवन प्रवास हा निरंतर पाण्याशी जोडलेला आहे मग तो समुद्र असो नदी असो किंवा तलाव असो जवळपास साडेसात हजार किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा आपल्या देशाला लाभल्यामुळे समुद्राशी आपलं एक अतूट असं नातं आहे अनेक राज्य आणि अने बेटांमधून ही सागरी सीमा जाते भारतातील विविध समुदाय आणि विविधतेनं नटलेली संस्कृती इथं विकसित होताना आपण पाहू शकतो इतकंच नव्हे तर या सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांची खाद्यसंस्कृती देखील लोकांना आकर्षित करते परंतु या सर्व रोचक बाबींसोबत या सगळ्याचा एक दुःखद पैलू देखील आहे आपलं हे सागरी क्षेत्र पर्यावरणाशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करत आहे एकीकडे हवामान बदल हा सागरी पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे तर दुसरीकडे आपल्या किनाऱ्यावरील अस्वच्छता खूपच त्रासदायक आहे या सर्व समस्या सोडवण्यासाठी कठोर आणि निरंतर प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे देशातील सागरी परिसर स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न स्वच्छ सागर सुरक्षित सागर याविषयी मी आज इथं बोलू इच्छितो पाच जुलै रोजी शुभारंभ झालेल्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर या अभियानाची सतरा सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती दिवशी सांगता झाली याच दिवशी सागरी किनारा स्वच्छता दिन देखील होता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुरू झालेली ही मोहीम पंचाहत्तर दिवस सुरू होती यामधील लोकसहभाग वाखाणण्याजोगा होता या मोहिमेच्या दरम्यान संपूर्ण अडीच महिने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गोव्यामध्ये एक मोठी मानवी शृंखला तयार करण्यात आली होती काकीनाडा इथं गणपती विसर्जनादरम्यान लोकांना प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यात आली एन एस एसच्या अंदाजे पाच हजार तरुण विद्यार्थ्यांनी तर तीस टनांहून अधिक प्लॅस्टिक गोळा केलं ओडिसामध्ये वीस हजाराहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आपलं कुटुंब आणि शेजारच्या लोकांना स्वच्छ सागर सुरक्षित सागर या मोहिमेसाठी प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली या अभियानात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो निवडून आलेले अधिकारी विशेषत शहरांचे महापौर आणि गावचे सरपंच यांच्यासोबत जेव्हा मी संवाद साधतो तेव्हा त्यांना स्वच्छता उपक्रमांमध्ये स्थानिक समुदाय आणि स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्याचा आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचा मी आग्रह करतो बंगळुरूमध्ये एक टीम आहे यूथ फॉर परिवर्तन मागील आठ वर्षांपासून ही टीम स्वच्छता आणि इतर सामुदायिक उपक्रम राबवित आहे त्यांचं बोधवाक्य खूपच स्पष्ट आहे तक्रार करणं थांबवा कृती करा या टीमनं आजवर शहरातील तीनशे सत्तरहून अधिक जागांचं सौंदर्यीकरण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी यूथ फॉर परिवर्तनच्या अभियानानं शंभर ते दीडशे नागरिकांना सहभागी करून घेतलं आहे प्रत्येक रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरू होऊन दुपारपर्यंत चालतो या कार्यक्रमादरम्यान स्वच्छता करण्यासोबतच भिंतीवर चित्र आणि कलात्मक रेखाटनं केली जातात अनेक ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तींची रेखाटनं आणि त्यांची प्रेरणादायी वाक्य देखील पाहायला मिळतील बंगळुरूच्या यूथ फॉर परिवर्तनच्या प्रयत्नांनंतर मी आता तुम्हाला मेरठमधील कबाड से जुगाड या अभियानाबाबत देखील सांगू इच्छितो हे अभियान पर्यावरण सुरक्षेसोबत शहराच्या सौंदर्यीकरणाशी देखील निगडित आहे या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोखंडी भंगार टाकाऊ प्लास्टिक जुने टायर आणि ड्रम यासारख्या निरुपयोगी झालेल्या वस्तूंचा उपयोग केला जातो हे अभियान म्हणजे कमी खर्चात सार्वजनिक जागांचं सौंदर्यीकरण कसं केलं जावं याचं एक उत्तम उदाहरण आहे या अभियानाशी निगडित लोकांचं मी मनपूर्वक कौतुक करतो माझ्या प्रिय देशवासियांनो सध्या देशात सर्वत्र सणांचा उत्साह आहे उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे या दिवशी आपण मा शैलपुत्री या देवीच्या पहिल्या रूपाची पूजा करणार आहोत इथून पुढे नऊ दिवस नियम संयम आणि उपवासाचे आणि नंतर विजयादशमीचा उत्सव देखील साजरा होणार एक प्रकारे आपल्या सणांमध्ये विश्वास आणि अध्यात्म यासोबत सखोल संदेश देखील दडलेला आहे शिस्त आणि संयमान सिद्धीची प्राप्ती आणि त्यानंतर विजयोत्सव आपल्या आयुष्यात एखादं लक्ष साध्य करण्याचा हाच तर मार्ग आहे दसऱ्यानंतर धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण देखील येणारच आहेत मित्रांनो मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत एक नवीन संकल्प देखील आपण घेतला आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे हा संकल्प म्हणजे व्होकल फॉर लोकल आता आपण आपल्या सणाच्या आनंदात आपल्या स्थानिक कारागिरांना शिल्पकारांना आणि व्यापाऱ्यांना देखील सामावून घेत आहोत आगामी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीचं औचित्य साधत हे अभियान मोठ्या स्तरावर राबवण्याचा आपण संकल्प करूया खादी हातमाग हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या जेव्हा सगळे एखाद्या सणामध्ये सहभागी होतात तोच त्या सणाचा खरा आनंद आहे आणि म्हणूनच स्थानिक उत्पादनांशी निगडीत लोकांना आपण पाठबळ दिलं पाहिजे आपण सणाच्या वेळी ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये अशा उत्पादनांचा समावेश करणं हा एक उत्तम पर्याय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली असेल यावेळी तुम्ही खादी हातमाग हस्तकलेची उत्पादनं विकत घेण्याचे सर्व विक्रम मोडून काढा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सणांमध्ये पॅकिंग आणि पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो स्वच्छतेच्या या अभियानात प्लास्टिकचा हानिकारक कचरा हा देखील आपल्या सणांच्या मागे असलेल्या भावनांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच स्थानिक स्तरावर उत्पादित प्लॅस्टिक विरहित पिशव्यांचा आपण उपयोग केला पाहिजे आपल्या इथे तागाच्या सुती किंवा केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे सणांच्या निमित्तानं याला प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे आणि स्वच्छतेसोबतच आपली आणि पर्यावरणाची देखील आपण काळजी घ्यायला हवी माझ्या प्रिय देशवासियांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे परहित सरीस धर्म नाही भाई याचाच अर्थ दुसऱ्यांचं हित करण्यासमान दुसऱ्यांची सेवा उपकार करण्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही मागील काही दिवसांमध्ये देशात समाजसेवेच्या या भावनेची आणखी एक झलक आपल्याला बघायला मिळाली लोक स्वतःहून पुढाकार घेऊन एखाद्या क्षयरोगाला दत्तक घेत आहेत हे तुम्ही पाहिलंच असेल त्याला सकस आहार मिळण्याचा संकल्प ते करत आहेत क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे ज्याचा मुख्य आधार हा लोकसहभाग आणि कर्तव्य भावना आहे योग्य सकस आहार आणि वेळेवर औषधांनीच क्षयरोगाचे उपचार शक्य आहेत लोकसहभागाच्या या ताकदीमुळेच वर्ष दोन हजार पंचवीसपर्यंत भारत नक्कीच क्षयरोगमुक्त होईल असा माझा विश्वास आहे मित्र हो दादरा नगर हवेली आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एक हृदयस्पर्शी उदाहरण मला कळलं आहे इथल्या आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या जिनू रावतिया यांनी मला एक पत्र पाठवलं आहे त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की तिथं सुरू असलेल्या ग्राम दत्तक कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पन्नास गावं दत्तक घेतली आहेत यामध्ये जिनू यांचं देखील गाव आहे हे वैद्यकीय विद्यार्थी गावकऱ्यांना आजार आणि त्याच्या उपचारांविषयी जागरूक करतात आजारी व्यक्तींना मदत देखील करतात तसंच सरकारी योजनांची सुद्धा माहिती देतात परोपकाराच्या या भावनेमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आनंद निर्माण झाला आहे याबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो मन की बातमध्ये नवीन नवीन विषयांवर चर्चा होत असते अनेकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या जुन्या विषयामध्ये अधिक सखोल अभ्यास करण्याची देखील संधी मिळते मागच्या महिन्यातील मन की बातमध्ये मी भरडधान्य आणि वर्ष दोन हजार तेवीसला आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्याविषयी चर्चा केली होती लोकांमध्ये या विषयाबाबत खूपच उत्सुकता आहे कशा भरड भरडधान्याला आपल्या दैनंदिन आहारात लोकांनी समाविष्ट केलं आहे यासंबंधित अनेक पत्रं मला पाठवण्यात आली आहेत काही लोकांनी भरडधान्यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची देखील मला माहिती कळवली आहे हा एक मोठ्या बदलाचा संकेत आहे लोकांचा उत्साह पाहता आपल्याला एक ई बुक तयार केलं पाहिजे असं मला वाटतं यामध्ये लोक भरडधान्यांपासून बनणारे पदार्थ आणि आपले अनुभव लिहू शकतील यामुळे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्याकडे भरडधान्याविषयी एक सार्वजनिक विश्वकोश देखील तयार असेल आणि त्यानंतर आपण तो माय गव पोर्टलवर प्रकाशितही करू शकतो मित्रांनो मन की बातमध्ये यावेळी इतकंच परंतु जाता जाता मी तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी सांगू इच्छितो एकोणतीस सप्टेंबरपासून गुजरात इथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बऱ्याच वर्षांनंतर या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन होत असल्यामुळे ही एक विशेष संधी आहे कोविड महामारीमुळे मागील आयोजन रद्द करण्यात आलं होतं या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मी देखील या दिवशी उपस्थित राहणार आहे तुम्ही देखील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की बघा आणि आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या आता मी तुमचा निरोप घेतो पुढील महिन्याच्या मन की बातमध्ये नवीन विषयांसोबत पुन्हा आपली भेट होईल धन्यवाद नमस्कार श्रोतेहो आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला